यावर्षी कोरोना संकटाचा परिणाम रक्षाबंधन सणावरती देखील दिसून आलाय. बाजारपेठेत राखी खरेदीसाठी तुरळक प्रमाणात गर्दी दिसत होती. तर यावर्षीच्या रक्षाबंधनाचे वैशिष्ट्य म्हणजे राख्या विक्रीच्या स्टॉलवरून चायनीज राख्या गायब होत्या. दरवर्षी चायना मालाला खूप मागणी असायची, पण भारत चीन वादामुळे पूर्ण मार्केटनी त्यावर बहिष्कार टाकलेला आहे आणि वरतून सुद्धा चायना माल आलेला नाहीये. ग्राहकांची एकदम 10% मागणी आहे फक्त, कारण ग्राहक सुद्धा चायना माल मागत नाहीये आणि सगळ्यांनी देशी मालावर प्राधान्य दिलेलं आहे. लहान मुलांना चायनीज राख्यांचे मोठे आकर्षण असते, मात्र भारत चीन तणावानंतर चायनीज मालावर ठिकठिकाणी बंदी घातली जात आहे आणि त्याचाच परिणाम रक्षाबंधनावर देखील झालेला दिसून येतोय. विक्रेत्यांनीही यावर्षी देशी बनावटीच्या राख्या विकण्याला प्राधान्य दिले असून ग्राहक देखील चायनीज राख्यांची मागणी करत नसल्याचं चित्र बाजारात बघायला मिळालं. गावात मोठ्या प्रमाणात आपल्याला राख्याचे स्टॉल पाहायला मिळतात, परंतु कुठेतरी लॉकडाऊन आणि कोरोनाचा प्रादुर्भाव पडल्यामुळे गावात आपल्याला राख्यांचे स्टॉल खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात. त्याचबरोबर भारत आणि चीनचा ताणतणाव चालू असल्यामुळे कुठेतरी चायनीज राख्यांवरती व चिनी मालावरती बहिष्कार टाकण्यात आला आहे आणि त्याचा प्रादुर्भाव आपल्याला या राख्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळतो आहे. आपल्यासोबत काही राखी विक्रेते आहेत, आपण त्यांना विचारूया की यावर्षी चायनीज माल नाही आहे त्यामुळे काय परिणाम या राखी स्टॉलवरती पाहायला मिळत आहे. यावर्षी चायनीज माल नाही आहे, चायनीज राख्या पण नाही आहे, याचा काय परिणाम तुमच्या स्टॉलवरती झाला आणि गिरायकांवरती पण काय परिणाम झाला? गिरायकांवर पण पुष्कळ परिणाम झालेला आहे. चायनीज माल नसल्यामुळे मुलांना छोट्या मुलांना लाईटची राखी लागत राहते, टिफिन माल आम्हाला उपलब्ध नाही आहे आणि कोरोनामुळे राहतेमध्ये पुष्कळ प्रमाण स्टॉल लागत राहत्या, तर गिरायकाचं प्रमाणही कमी आहे. तर त्याच्यामुळे आणि नगरपालिकेने पण आम्हाला सहकार्य केलं इथं बसून देण्याकरता. विक्री आहे कमी प्रमाणात आहे, गिरेक हे मार्केटमध्ये काहीच नाही आहे. आज तुम्ही 10% सुद्धा मार्केटमध्ये गिरेक नाही. लोकांना 2 महिन्यापूर्वी लोकांचे जवळजवळ मार्च लॉकडाऊन पडायच्या अगोदर तर माल येऊन पडलेला 2-4 जणांचा, तर त्याच्यावरच लोकांनी आज ॲडजस्टमेंट केलेलं आहे. गिरेक हे काहीच नाही मार्केटमध्ये, आज 10% सुद्धा गिरेक नाही. आपण बघितलं आहे की कुठेतरी चायनीज राख्या आहेत त्यावरती बहिष्कार घालण्यात आले आणि देशी राख्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी देण्यात आलेली आहे. अजय जाधव, माय न्यूज, राहता.